विरोधकांनी राजकारणात दाखवलेली नीच वृत्तीची विकृती कोकणवासियांनी कायमची गाडली पाहिजे. दुष्ट प्रवृत्तीला ठेचून काढत सज्जनांच्या पाठीशी उभं राहून त्यांना आधार दिला तरच सगळं व्यवस्थित होईल अशी जहरी टीका नवनिर्वाचित खासदार विनायक राऊत यांनी केली. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रथमच खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर दोडामार्ग दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्तानं दोडामार्ग इथं आयोजित केलेल्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. विश्वास संपादन करावं लागतं. त्यांच्या नारायण राणेच्या कारकिर्दीमध्ये ह्या राजकारणाला रक्तरंजित इतिहास निर्माण झाला. शिवसेना भाजपच्या कारकिर्दीमध्ये हा रक्तरंजित इतिहास पुसून टाकून सर्वसामान्य लोकांचा शांतता प्रिय असणारा जिल्हा विभाग म्हणजे हा कोकण विभाग अशी प्रतिमा आम्ही पुनर्शेखर करू शकलो. आणि म्हणून मग असे राजेंद्र साहेबांनी जो विषय केलेला आहे तो खरा आहे. आमच्या दृष्टीने रस्ते आहेत, पाणी आहे, वीज आहे, एसट्या येत राहते, हॉस्पिटल होत राहील, पण रोजगार हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. पूर्वी रोजगार इथे यायला बघत नव्हता, गुंतवणूकदार यायला बघत नव्हते की यायला झाले की यांचा 50% हिस्सा किंवा परस्पर पळून जायचे. मागच्या 5 वर्षामध्ये राज्यकर्ते म्हणून सांगतो, पालकमंत्री दीपकभाई केसरकर असो, खासदार म्हणून मी असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असो, सत्तेचा दुरुपयोग करून एकाही दुकानदाराला, एकाही व्यावसायिकाला, एकाही ठेकेदाराला आम्ही जर त्यांना त्रास दिला असेल तर कोणी दाखवून द्यावं. नाही तर पूर्वी फक्त ओरबडायचीच कामं चालायची. आणि भविष्यामध्ये 2 आमच्यासमोरचे प्रश्न आहेत, एक तर रोजगार आणि दुसरा म्हणजे दीपकभाईला विनंती करेन की तुम्ही करोडो रुपये आणताय पण ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आता प्रामाणिक कार्यकर्ते किंवा प्रामाणिकपणे काम करणारे ठेकेदार निर्माण करण्याची गरज आहे. हे जे काही भडभुजले ठेकेदार आहेत राष्ट्रवादी या स्वाभिमान पक्षाचे, त्यांच्या मुलक्या आवळायच्या, तुम्ही 1000 कोटी आणत होता, ते ठेका घेत होते, पैसे सडवून टाकत होते. आणि ज्या ज्या ठेकेदारांनी पैसे सडवलेले आहेत त्या सगळ्यांना उद्या तर तुम्ही तुमच्या जवळ प्रश्न मांडणारच आहे. आज असं आहे की तुम्ही टंचाईचा आराखडा मंजूर केला पण हे भडभुजचे ठेकेदार एकही बोरवेल काढायला तयार नाही. खासदार निधीची बोरवेल हो, नाही आमदार निधीची बोरवेल हो, नाही तुमच्या टंचाईची बोरवेल हो. मेळाव्याच्या सुरुवातीला राऊत यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला भेट देत तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय ते महालक्ष्मी सभागृह या मेळाव्याच्या स्थळापर्यंत पायी रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी खासदार राऊत यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव धुरी, भाजप तालुका अध्यक्ष सुधीर दळवी, माजी आमदार राजन तेली, विक्रांत सावंत, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, संपदा देसाई, सभापती नाईक, जान्हवी सावंत, नगराध्यक्ष लीना कुबल, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण आदींसह विविध मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.